पंचवीं साठी हे उपयोगी ठरेल. ठीक आहे, भारतीय समाजाचा परिचय हे आम्ही तुम्हाला जास्त काहीच विचारणार नाही पहिल्या पानमध्ये. ठीक आहे, हे बघा, आपल्या इतिहासाला किती उपघटक आहेत? तर प्राचीन, मध्ययुगीन, वसाहतकालीन आणि स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्यानंतरची काळ, तीन भागात आपल्याला हे उपघटक दिसतात. ठीक आहे, ठीक आहे, हे विचारतील. नंतर ते विचारतील, हां, परत हडप्पा संस्कृती 2500 1500 पासून 2600 वर्ष अगोदर होता, आणि त्याचा पुढचा जो 100 वर्ष आहे, आणि ईसापूर्व आपण उलट मोजतो, हां, तर 1500 ते 500. मग असतं नागरीकरण, त्यामध्ये की नगर वसाहत आणि आपलं हे सगळं महाजनपद झाले, मौर्य वगैरे, ते सगळं झालं 500 ते 200, आणि अभिजात काळ आहे 200 ते 650, 650 ते 1500 मध्ययुगीन, आणि त्यानंतर शिवाजी महाराज सगळे आले, है ना. ठीक आहे, चला, हे झालं. आता हे विचारतील एक्झाममध्ये, हे विचारतील. ठीक आहे, आता जर आपण समाजाची काय, आपण कुठले कुठले भाग आपण आपल्याला करावं लागतात, धार्मिक कोणत्याही समाजाची धार्मिक श्रद्धा प्रणाली काय आहे, आचार काय आहे, स्त्रियांचे सामाजिक समाजातील स्थान काय आहे, शिक्षण पद्धती कशी आहे, समाज जीवन त्यांचं कसं आहे, आणि नागरिकरण, हे सगळे प्रश्न या प्रत्येक समाजामध्ये आपल्याला बघावं लागेल. आता जातक कथा, जातक कथा काय होतात, आणि ईसा पूर्व 300 वर्ष पूर्वी ते झालेले होते, ठीक आहे, ते विचारतात. नंतर जैन परंपरेत पूजनीय मानले जाणार. हां, तुम्ही एक काम करा, आपली टेक्स्टबुक तुम्ही समोर ठेवा, तुम्हाला मी जे महत्त्वपूर्ण सांगतोय ते तुम्ही तेच करून जायचं आहे. ठीक आहे, 16 स्त्रिया होत्या, द्रौपदी, कौशल्या, सीता, कुंती, दमयंती, हे सगळे जैन धर्मात 16 प्रमुख, म्हणजे स्त्रियांचं स्थान खूप मोठा होता, ते सांगतात. बौद्ध धर्म आणि जैन धर्ममध्ये खूप महत्त्व त्यांचं होतं. ठीक आहे, हे विचारणार. आता चार्वाक दर्शन आणि आजीविका आणि नास्तिक, हे बघा, हे वेगवेगळे पद्धत आहेत. नास्तिक म्हणजे मी देवाला मानत नाही. चार्वाक म्हणजे आज मी उधारी करून पैसे घेऊन जगणार, माझे मेल्यावर उधारी चुकता येईल, आपल्याला परत देता येणार नाही, पण ते चालतं. उधारी से जियो, घी पियो, बस पर जियो. ठीक आहे ना, आजीविका, त्यांचा वेगवेगळे तत्व, आणि आस्तिक नास्तिक, आपल्या इथे सगळ्या प्रकारचे दर्शन म्हणजे विचार यांचे पंथ आहेत वेगवेगळ्या, है ना. जातक कथा दे विचारतील, त्यामध्ये गौतम बुद्धचे मानव रूपातील आणि प्राणी रूपातील पूर्वजन्मांची कथा आहे. ठीक आहे, हे विचारणार. झालं, 4 पान झाले आपल्या 100 पैकी, 4 पान झाले आहेत. हां, आता थोडे थोडे अवघड. हां, संघम, संघम काल काय होता, हे तमिळनाडू आणि केरळ राज्यात हा इतिहास, त्यांचा इतिहास, त्यामध्ये तमिळ कवी आणि साहित्यकारांनी मदुराई, त्यांचं जे मदुराई मंदिर आहे तिथे, मध्ये ते संघामुळे, म्हणजे संघ म्हणजे परिषद, ते मीटिंग्स असतात त्यांना संघ म्हणतात, संघम काळ म्हटले जातात. ठीक आहे, या कालखंडातील समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र नव्हता, लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी आणि भक्ती या दोन्हीवर आधारलेले होते. भूत प्रेतादी आणि तत्सम स्वरूपाच्या देवतांच्या उपासनेशी संबंध होते. वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे, ग्रह यांनाही देवता स्वरूप मानून ते पूजा करत होते. ठीक आहे, त्यामध्ये काही त्यांना आध्यात्मिक आणि तात्विक सत्याची जाणीव होती. जीवरूपी चैतन्य हे शरीरातून भिन्न आहे, आपलं जे चैतन्य आहे, समज आहे, ते शरीरातून भिन्न आहे, असे ते म्हणायचे. ठीक आहे, आणि त्याच्यात हे बघा, खूप स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे की
त्यानुसार चैतन्यरूपी जीवाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते, पण त्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नसतं, म्हणजे चैतन्यशिवाय शरीर होऊ शकत नाही. पूर्वजन्म, पूर्वज पूजा, तत्व हे सगळं त्यांचं तत्वज्ञान होतं, आणि मृत्यूनंतर जीवन असतं हे त्यांचं तत्वज्ञान, याला संगम काल म्हणतात. ठीक आहे, झालं. वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा बाबत पण इतिहास पानामध्ये दिलेला आहे, पण जास्त काही माहिती या पानात नाही आहे. नेक्स्ट पानावर जाऊया. इथे काय विचारलं? अच्छा, कोचीमध्ये ज्या लोकांनी जू धर्म स्वीकारला त्याला कोची जू असे नाव मिळाले. वाह, सुंदर, जीव धर्म है ना, ते भारतात आलं होतं. जीव समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. बेने इस्रायल जीव, ते आतंकवादी हमला झाला होता त्यामध्ये जीव लोकांना त्याने मांडलं होतं, बरोबर. इस्रायलमध्ये ते जास्त राहतात आणि ते अतिरेक्याने त्यांना मारहाण केली होती. पारसी धर्मामध्ये तुम्हाला विचारलं जाईल, हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सिनगॉग हे याला म्हणतात. सिनगॉग म्हणजे त्यांचा जू लोकांचा स्पेशल एक मंदिर, पूजास्थळ असतं, आणि पारसी लोकांचे अग्यारी असते, हे विचारतात. वंश विच्छेदाची भट्टी. होलोकास्ट या अंग्रेजी शब्दाला एक भयानक परिमाण प्राप्त झाला. यामध्ये लाखो जू तसेच जिप्सी, समलैंगिक, समाजवादी, साम्यवादी लोकांना जीवन जाण्यात आलं होतं. ते हिटलरने केलं होतं, बरोबर. तर त्याला होलोकॉस्ट म्हणतात. ठीक आहे. हा, कोणाचा कोणता धर्माचा कोणता हे आहे, पुस्तक ग्रंथ आहे ते म्हणतात. ख्रिश्चन धर्माला एक ईश्वरवादी आहेत, पवित्र कुराण हे ग्रंथ इस्लामांचा आहे, असं त्यांनी हे या पानमध्ये. सीरियन ख्रिश्चन म्हणतात. कोण आहे सीरियन ख्रिश्चन? आता सेंट थॉमस मलाबार हिल नाही आहे, मलाबार तट आहे म्हणतो मी, मुंबईत राहतो. मलाबार कोस्ट म्हणजे आपला हे कर्नाटक ते केरळचा पट्टा जो आहे त्याला मलाबार म्हणतात. स्थानिक अनुयायांना त्यांनी सीरियन ख्रिश्चन तिथे जातात. सेंट थॉमसचे अनुयायी त्यांना सीरियन ख्रिश्चन म्हणतात. ठीक आहे. ख्रिश्चन धर्मी ही जू धर्माप्रमाणे एक ऐश्वरवाद मानतो आणि एक रेषीय त्यांचा दृष्टिकोन आहे. एकच जन्म मिळतो आणि त्या जन्मातील त्यांच्या वर्तणुकीच्या आधारे त्यांना स्वर्गात प्रवेश मिळतं की नाही याचा निवड होतो, बस. ठीक आहे, हे त्यांची मेन थिअरी आहे. प्रेम हे ख्रिश्चन धर्मात पायाभूत तत्व आहे आणि सर्व ख्रिश्चन धर्माच्या मनात प्रेषित येशू ख्रिश्चनाच्या मृत्यू आणि पुनरुत्थान याबद्दल विश्वास असतो. ठीक आहे, हे विचारणार. मी तुम्हाला शिकवू लागलो आहे, नाही मला शिकवायचं नाही, तुम्हाला हे सांगायचं. हां, शीख धर्म त्याबद्दल तुम्हाला विचारतील. त्यामध्ये सेवादान काय आहे ते विचार, गुरु ग्रंथ साहेब काय आहे ते विचारतील. प्लीज तुम्ही करून घ्या, कारण मी तुम्हाला प्रत्येक सांगितलं तुम्ही आपला व्हिडिओ मोठा होता चालला आहे. किरपान, कचेरा, केश, कारा आणि गंगा हे त्यांचे पाच महत्वाचे अवय असतात. ठीक आहे ना, पंचकार म्हणतात त्याला. भक्ती चळवळ भारतात सुरू झाली ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मेन मेन शब्द सांगतोय. भरत उद्या तुमची परीक्षा आहे. बौद्ध भिक्षूंबद्दल ते विचारतील, नक्की विचारतील. दिगंबर जैन काय आहे? दिगंबर दिशाई ही मेरा अंबर है, म्हणजे मेरे वस्त्र है असं म्हणतात. म्हणजे कपडे नाही पहनते, वो दिशाओं को पहनते. वा वा वा. वैदिक काळात विधवा पुनर्विवाह हे विचारणार. उत्तर वैदिक म्हणजे वैदिक नंतर स्त्रियांचे वेदांचे शिक्षण घेण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. म्हणजे वैदिक काळात होतं स्त्रियांना शिक्षण, नंतर नव्हता. आणि हडप्पा मध्ये ते लिपी वापरायचे ते त्यांनी दिलेले आहे इथे. 11वा पान. दुसरा केवलीन काय आहे ते तुम्ही करून घ्या. उपाध्याय अथवा आचार्य हे करून घ्यायचं आहे. हे मा करून घ्या तुम्ही हेच अभ्यास करायचं. हा, हे मक्ताब प्रायमरी शिक्षण, मदरसा उच्च शिक्षण, खानकवा म्हणजे परमोच्च शिक्षण. ठीक आहे, हे तीन विचारतील. झालं.
कला आणि समाजविज्ञान ते ठीक आहे, ते जास्त विचारणार नाही. हां हा तुम्ही करून घ्यायचा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ते नक्की विचारते. आणि ते आश्रम ब्रह्मचार्य गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आणि संन्यास. प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा हे तुम्हाला एकदाच घ्यायचं, मिल्टन सिंगर आणि रॉबर्ट रेडफील्ड. ठीक आहे, अच्छा. प्रमुख परंपरा म्हणजे यामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, ललित कला हे सगळं असतं त्यामध्ये. आणि इतर हे सगळं उपपरंपरामध्ये लोकधर्म, लोक साहित्य, लोककला बघतात ते. ठीक आहे, झालं. पहिली नागरी संस्कृती, दुसरी नागरी संस्कृती तुम्हाला या पानमध्ये करायचं आहे. पान क्रमांक 17. 18 वर काय आहे, वसाहतकालीन भारत, त्यामध्ये तुम्ही सोडू शकता त्याला. काही काही पार्ट तुम्ही सोडला तरीही चालेल, माझ्या मते हे सोडून द्यायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, हां. समाज, कोणत्या समाज कोणाने सुरू केलं हे नक्की हजार गुणा हजार वेळा येणार. ठीक आहे, हे करून घ्यायचं आहे. हॅलो, हां. सतीबंदी कधी झाली, कोणत्या झाली हे तुम्हाला कंठस्थ करून जायचं आहे. ठीक आहे, संविधान भारताचा कधी तयार केला, 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्याची मसुदा समिती ची स्थापना झाली. ठीक आहे, ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीर प्रांताला विशेष दर्जा आणि 370 ऑगस्ट 2019 हे समजून घ्यायचं आहे. हे यामध्ये हे शॉर्टकट विचारतील, PCR म्हणजे काय, सीता म्हणजे काय, MTP म्हणजे काय, NDPS म्हणजे काय, TV म्हणजे काय, पोस्को मतलब का म्हणजे काय, आणि JJ म्हणजे काय. ठीक आहे, बस फक्त त्याचा फुल फॉर्म आणि हिंदू बिल कोड चा वर्ष मध्ये विचारतात. हॅलो, उच्च शिक्षणासाठी खासगी मध्ये जास्त जातात, केंद्रीय मध्ये कमी जातात हे दाखवले आहे, पण हे महत्वाचं तेवढं नाही आहे. हे तुम्हाला वाटतं, तुम्ही केलं असेल, मला माहिती आहे तुम्ही सगळं हे करून ठेवतात ना क्वेश्चन आन्सर, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. किती झाले, 24 पान झाले 100 पैकी. अरे वा, 100 पान, किती पान, 124. ठीक आहे, भारतीय आदिम ग्रामीण शहरी यामध्ये काय विचारणार तुम्हाला दाखवतो. हां, हे तुम्हाला करून घ्यायचं, हा फुल हा भाग करून घ्यायचा. ठीक आहे, इथे आणि त्यानंतर इथे हां, हे वैशिष्ट्य, आदिम जमातीचे भौगोलिक आणि आर्थिक जीवन त्यांचं कसं असतं आणि अस्मितेची जाणीव, आंतरविवाही समूह त्यांचं कसं असतं, वैशिष्ट्य संस्कृती कशी असते, साधा समाज असतं, साधा धर्म असतं. ठीक आहे, झालं, सोपं आहे. हे करू नका, आहे तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, म्हणजे तुम्ही करू नका, स्पष्ट सांगतो आहे. हां, हे समुदायाचे प्रशासन कसं असतं, कुल संगठन कसं असतं, समाजवादी मूल्य त्यांचे काय असतं, हे महत्त्वपूर्ण आहे, करून घ्यायचं आहे. फक्त त्यांचा मेन हायडिंग आणि त्यामध्ये मेन मेन पॉईंट्स करून घ्या तेवढंच. समस्या, जमिनीपासून अलगता, दारिद्र्य, कर्जबाजारीपण, निरक्षरता, आरोग्य, पोषणचा प्रॉब्लम, वेट बिगारी, स्थलांतरित खेती होत राहते त्यांची, बरोबर आहे. ठीक आहे, हे तुम्हाला झालं पाहिजे. हां, पंडित पंचशील करून घ्यायचं आहे. पंचायत राज फार महत्वाचं आहे, हे हा फुल करून घ्या. आणि त्यासाठी समिती होती, बलवंतराय मेहता समिती, ने शिफारस केली होती म्हणून सुरुवात केली. आपले संविधानमधून नव्हता. ग्रामीण समाजाची वैशिष्ट्य, परत ते ग्राम समुदाय लहान असतं, कृषी क्षेत्र असतात, त्यांचं स्थान काय असतं, धर्मश्रद्धा कशी असते, अनफेक्ट असतं, सामाजिक एक एक जिन्सीपणा, जातीव्यवस्थेचा पागडा, कुटुंबातला महत्त्व देतात, बरोबर. दारिद्र्य, परंपरा वा जातीव्यवस्था हे त्यांचे प्रॉब्लेम, निरक्षरता प्रत्येक कॉमन आहे बघा त्यामध्ये पण, है ना. शेतकऱ्यांचा आत्महत्या वगैरे ते पण महाराष्ट्रात चालू आहे. स्त्रियांचे दुय्यम स्थान असतं, कौटुंबिक वादविवाद असतात. ठीक आहे, असं तुम्हाला आठवण घ्यायचं. हां, हे सगळं करून घ्या, जे जे इंग्लिशमध्ये लिहिलं ते सगळं, SG, SY, MNREGA वगैरे वगैरे, MGN ते सगळं. ठीक आहे, शहरीकरणमध्ये तुम्हाला हे मेन मेन पॉईंट्स पाहिजे. फक्त हे पॉईंटची लिस्ट बनवा, मी तुम्हाला बनवून देणार नेक्स्ट मीटिंगमध्ये, तेवढं करायचं, झालं. ठीक आहे, हां, हे मस्त आहे.
आपण मुंबईत म्हणतो झोपडपट्टी, दिल्लीमध्ये झुकी झोपडी, कोलकाता बस्ती, चेन्नई चेरी, बंगलोर खेरी, कानपूर अहाता, जयपूर कच्ची बस्ती. कच्ची बस्ती कोलकाता आणि जयपूरमध्ये, गंदी बस्ती भोपाळ, इंदौर, घोबारा खाणीच्या भागात, आणि चहाचा म्हणजे बराक म्हणजे ते आसाम वगैरे. बेरोजगारी आणि हे शहरी जीवनाचे प्रॉब्लेम त्यांनी लिहिलेले आहेत. त्याची लिस्ट बनवा एक, ठीक आहे चालेल. तुमचं हे दोन पाच एवढंच करायचं आहे. तुम्ही बोललो तेव्हा फुल डिटेलमध्ये करण्याची गरज नाही आहे. राष्ट्रीय एकता विकता ते सध्या सांगितलं हे सोपं पाहणं आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक भाषा आणि धर्माचे लोक इथे राहतात हे एकता बघून घ्यायचं आहे. थोडंसं ते विचारते आहे ते प्रश्न. हिंदी जास्त आहे 57%, इंग्लिश 10%, बंगाली 8.9% आणि दर मराठी नंबर येतो, ठीक आहे. आणि त्यामध्ये पण बघा तुम्ही. हां ठीक आहे ठीक आहे, हे बरं झालं. ऑल इंडिया रेडिओ एकदा वाचून घ्या. जातीवर्गमध्ये या पानामध्ये जास्त तुम्ही वेळ देऊ नये. LGBT म्हणजे काय तुम्ही एकदा वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे झालं. धार्मिक भूगोल तुम्हाला हे तुम्हाला लिहिता येईल म्हणजे हे आपल्याला जास्त. भाषा त्रिसूत्री कार्यक्रम, पहिली भाषा, दुसरी, 32 वर्ष काय असतं हे महत्त्वाचं आहे, हे करून घ्या. जाती आरक्षण मग तुम्हाला लिहिता आला पाहिजे, ठीक आहे. जास्त काही नाही. आर्थिक विषमता हे सगळं आर्थिक विषमताचे घटक कोणते हे तुम्हाला 6-7 पॉईंट्स लिहिता यायला पाहिजे. फक्त घटक झालं. समाज परिवर्तन, औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकरण, ते सगळं त्यामध्ये ये सगळं शब्दांचा अर्थ काय तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. हे बघा लिबर्टी, राईट्स, डेमोक्रेसी, फ्रटर्निटी, सिन्सिअरिटी, हे सगळं शब्द तुम्ही एकदा करून घ्या. जास्त काही अवघड नाही आहे, तुम्हाला लिहिता येईल, सहजपणे लिहिता येईल. अजून झालं, ठीक आहे. सामाजिक म्हणजे स्त्री, कामगार, शेतकरी, पर्यावरण, थोडंसं यामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागेल. कारण की यामध्ये शाहू महाराज कोण होते, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपले गुरु मानायचे, महर्षी कर्वे कोण होते, दयानंद सरस्वती कोण होते, महात्मा फुले कोण होते, महात्मा ज्योतिबा फुकुलांना ते बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानायचे, रामराजरामन रॉय, महात्मा गांधी यांनी सगळं सामाजिक त्यावर केली, हे एकदा वाचून घ्या. नंतर तुम्हाला मंडल तुम्हाला माहीत आहे, ग्रुप्स असतात महिलांचे, महिला एस एक एक करेन. दुसरा टप्पा, अच्छा तर टप्प्याप्रमाणे दिलेले आहेत. 1918 पासून 1847 पर्यंत ते वाचून घ्यायचं. पहिला टप्पा 1850 पासून AITUC लिहिणार हे. हां हे 2-3 पान तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या प्लीज. शेतकरीमध्ये जास्त वाढण्याची गरज नाही आहे, ते तुम्ही सोडू शकता. कारण की तो थोडा कन्फ्युजिंग आहे, एका दिवसात होणं शक्य नाही आहे. हां चिपको आंदोलन वाचून घ्या. काय झालं की तुम्हाला सांगतो, ही गोष्ट 300-400 वर्षापूर्वीची आहे, आजची नाही, ठीक आहे. तर त्यावेळी अमृता देवी होती, तिने आप झाडांसाठी आपलं आपल्या 3 मुलींचा आणि त्यांचे त्यांच्या गावातल्या सगळ्या लोकांची बळी दिली, आणि परत ते 1973 साली सुंदरला भावनांनी हे परत केलं होतं, ठीक आहे. मेधा पाटकर खूप फेमस आहे, हे एक बघून घ्या. सुंदरलाल बहुगुणा, तिथं काम सुंदर आहे, बहुगुणा चेहरा पण सुंदर होता, ते बघायचं आहे. सरोवर डॅम होता गुजरातला, त्यातील लोक विस्थापित होतील असं मेधा पाटकर म्हणून तिने नर्मदा बचाव आंदोलन केलं होतं, ठीक आहे. हे वाचून घ्यायचं आहे झालं. आता हे इथे या पानवर काय, मी तुम्हाला पान बघत जा, मी थोडा फास्ट जातो आहे. वृद्धांची समस्या काय आहे, तुम्हाला एक लिस्ट पाहिजे, ठीक आहे. 6-7 पॉईंट्स आहे बस, ते पॉईंट्स लिहिणं महत्त्वाचं. तुम्हाला एकदा कोणी विचारलं की हा वृद्धांचा पॉईंट्स प्रॉब्लेम काय, बेरोजगारीचे बेरोजगारीचे कारण काय, त्यामध्ये जेवढे 7 पॉईंट्स आहे, 5 पॉईंट्स ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे तेवढंच. आता बेरोजगारीमुळे काय होतं, महागाई वाढते, त्यामध्ये असाक्षरता होतं, आणि
आणि एकमेकांशी हे कारक आणि पूरक आहे, त्याचे कारण पण माहीत, त्याचं समाधान पण तेच. ठीक आहे, हे तुम्हाला एक लिस्ट पण माहिती आहे ते यामध्ये, बाकी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे. कौटुंबिक हिंसा वगैरे ते एक पॉईंट आहे, ते त्यांनी लिहिलेलं आहे. व्यसन असतात, तंबाखू वगैरे, WHOचं नाव काय आहे ते करून घ्या. बस झालं, नाहीस आता यावर तुमचं 20 मिनिटात तुमचं सगळं ऐकलं झालेलं आहे. नक्की तुम्हाला समाधान भेटेल. तुम्हाला ट्रेनिंग करायची असेल महाराष्ट्राभरच्या विद्यार्थ्यांसाठी, महिन्याचे फक्त 1,000 पासून महिन्याचा फीस आम्ही घेतो आहे, 1,000 ते 6,000 पर मंथ, तुमच्या सोयीप्रमाणे, तुमच्या टायमिंगप्रमाणे. यूट्यूबवर, झूमवर तुम्ही येऊ शकता. वीकली मी 2-3 क्लासेस घेतो आहे, लेक्चर्स घेतो आहे. ठाणे स्टडी सर्कल ही वेबसाईट बघा, बघून घ्यायची तुम्हाला. अजून मला फोन करा, 9004674254, 9004674254. विवेक शुक्ला 9004674254. परत सांगतो, ठाणे स्टडी साईट बघून घ्यायची, साईट बघून घ्यायची आहे, 9004674254. ठीक आहे, तर आता मला काही तुम्हाला शंका असतील मला मेसेज करा.